नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो त्यामध्ये आता जान्हवी ही अक्षयला बोलते की अक्षय तू असं कसं बोलू शकतो श्री तेव्हा आता आनंद हा जान्हवीला गप्प बसावायस बोलतो जान्हवी म्हणते की नाही बेबी मी आत्ता गप्प बसणार नाही मला बोलू देच जान्हवी म्हणते की काही जरी झालं ना तू त्याचा मोठा भाऊ आहे आणि मी त्याची वहिनी आहे तेव्हा तो आपल्याशी असं बोलूच शकत नाही असे जान्हवी सगळ्यांना सांगते काही जरी झालं तरी अक्षयने आपल्याला रिस्पेक्ट दिलाच पाहिजे बेबी तेव्हा आता आनंद म्हणतो की जानू तू असं कसं बोलू शकतेस आनंद म्हणतो की कमावन यार तू आप ले दे तो आपल्याला देतोय ना रिस्पेक्ट तू कशाला एवढं टेन्शन घेतेस त्यानंतर आता अक्षय म्हणतो की ठीक आहे मी बोलून गेलो असेल जास्त पण अभ्या आणि काका अर्थाला घेऊन घर सोडून गेलेत आता त्याचा विचार करा म्हणून मी डिस्टर्ब झालोय बाकी काहीच नाही असे अक्षय आता आनंद आणि जानवीला सांगतो तेव्हा आता आनंद अक्षयला समजावतो आणि म्हणतो की अक्षय मला तुझी चिडचिड कळते आणि मी तुझा प्रॉब्लेम समजू शकतो आणि आता आनंद पुन्हा अक्षयची माफी मागतो जान्हवीच्या वतीने जान्हवी म्हणते की अरे तू का अक्षयची माफी मागतोयस चूक तर त्याने केली ना आनंद जा जानवेला समजावतो म्हणतो की जानू असं काहीच नाहीये यार आपण आपल्या हक्काच्याच माणसावरती चिडतो ना आनंद म्हणतो की इनफॅक्ट काक्या आणि आभ्याच्या जागी जरी मी असतो ना त्याची तेवढी चिडचिड झाली असती जानू त्यांना सुद्धा तो असंच बोलला असता आनंद म्हणतो की त्याला त्यांची काळजी आहे म्हणून जानू त्याची चिडचिड होते कळतय का तुला अक्षय म्हणतो की एक्झॅक्टली बरोबर दादा त्यानंतर आता आनंद म्हणतो की अक्षय इट्स ओके यार आणि काके आभया अर्थात आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचे घटक आहे तेव्हा ते कुठे जरी गेले तरी आपण त्यांना शोधून आणू तू काही काळजी करू नकोस त्यानंतर आता आनंद सेवाला म्हणतो की आई तू एकदा त्या आरतीच्या भावाला फोन कर ना आपण तिथेच कुठे आसपास ते असतील आस तशी चौकशी करू आनंद म्हणतो की अक्षय चल आपण आता इकडे तिकडे शोधू आणि अक्षय आणि आता आनंद दोघेही आभ्या शोधण्यासाठी बाहेर पडतात इकडे आता रमा ही रिक्षातून येत असते रिक्षा ड्रायव्हरला रमा म्हणते की दादा थोडंसं लवकर ना मला घरी खूप लवकर जायचंय तेव्हा आता ड्रायव्हर सुद्धा रिक्षा जोरात पळवतो पटकन आता रमा ही घरी येते आणि दरवाज्यात मयुरी मोबाईल बघत असते तेव्हा आता घाईघाईने रामा म्हणते की आई कुठे गेले सगळे मयुरी ताई कुठे सगळे तेव्हा आता कानाला हात लावत मयुरी म्हणते की ए काय मोठ्याने किती बडबडतेस जरा शांत हो ना रामा म्हणते की आभी आणि रमाकांत दादा कुठे तेव्हा आता मयुरी म्हणते की मला काय माहिती आणि जरी गेले असले ना बरं झालं हे तरुण सोडून गेलेत ते आणि गेलेत अक्षय आणि आनंद त्यांना सुद्धा शोधायला मयुरी म्हणते की बरं झालं गेले ते घर सोडून आणि माझी हीच इच्छा आहे की अभि दादा आणि रमाकांत काका सापडायलाच नको रमा म्हणते काय बोलताय तुम्ही मयुरी म्हणते की बरोबरच बोलते मी मयुरी म्हणते की निदान सापडले नाही तर एका अर्थाने बरंच होईल कारण मुकादामाच्या या चक्रव्यूहातून ते मोकळे होती मयुरी म्हणते की एका अर्थाने ते बरं झालं तर रामा म्हणते की अबो काय बोलताय तुम्ही अर्था लहान आहे तिला मायेची गरज आहे मयुरी म्हणते की अभी हा अर्थाचा बाप आहे तेव्हा तू घेईल ते काळजी तू त्याची एवढी काळजी करू नकोस रामा इकडे आता मयुरी म्हणते की अगं रामा तू सुद्धा आता या घरातून निघूनच जाणार आहे तेव्हा आता आर्ता या घरात असली काय आणि नसली काय तुला कशाला फरक पडायला पाहिजे असे म्हणत आता मयुरी तेथून निघून जाते इकडे आता टेरेसवर शशिकांत हा पीत उभा असतो तेवढ्यात सनी तिथे येतो आणि म्हणतो की काय बाबा घरात एवढे राडे चालू आहेत आणि तू इकडे वर दारू पीत बसलाय तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे तिकडे लक्षच द्यायचं नाही आपण फक्त लांबून माझ्या बघायची आणि एन्जॉय मारत बसायचं शशिकांत म्हणतो की जा टेबलवर तुझ्यासाठी सुद्धा पेक भरून ठेवलाय आंतर खुश होत सनी म्हणतो काय आणि पटकन आता दारूचा पेक घेऊन येतो एक घोट घेताच आता शशिकांत म्हणतो की काय मग तुझं ताराबलम चंद्रबलम कुठं आलंय रे तर वाकडे तोंड करत सनी म्हणतो की चाललय टुकूर टुकूर शशिकांत म्हणतो की ती रामा तुला तालावर नाचवते बर का दुसराच एखादा आवर इकडे आता सनी दारू पिलेला असतो तेव्हा शशिकांत म्हणतो की हे बघ सनी घरात आता कोणीच नाहीये आणि ही एक चांगली संधी आहे तेव्हा तुला बघ आता काय करायचं ते पटकन करा आता दारूचा सगळा पेक आता पीत सनी म्हणतो की बाबा तू बघच आता मी काय करतो ते आणि पटकन आता सनी खाली जातो लगेचच हसत शशिकांत चेअर्स असे म्हणत दारू पिऊ लागतो इकडे आता अक्षय आणि आनंद त्यांच्या कारमधून रस्त्याने रमाकांत आभ्याला शोधण्यासाठी चाललेले असतात तर इकडे रमा ही आता बारीक नजरेने जड पाऊल टाकत आता बेडरूममध्ये येते इकडे आता रमा बेडरूममध्ये येताच रमा रमाला रमाकांतचे सगळे बोलणे आठवते रमाकांतने आई आजीला सांगितलेलं असतं की आत्तापर्यंत मी सगळं आयुष्य तुमच्या मजरी मर्जीप्रमाणे जगत आलोय पण आता इथून पुढे मला माझं आयुष्य माझ्या मर्जीप्रमाणे जगायचं आहे याची म्हणते की मर्जीप्रमाणे जगायचे म्हणजे तुला काय आता ते फुल झाड वाटत फिरायचं की काय आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात आणि आता ते सगळं आता रमाच्या डोळ्यासमोर येऊन पटकन आता रमा ही अक्षयला कॉल करते आणि सांगते की हे बघा रमाकांत काका आणि अर्थाला घेऊन कुठे गेले ना ते मला माहिती रमा म्हणते की त्याचा मला अंदाज आहे तर अक्षय म्हणतो की कुठं गेले असतील तर रमा म्हणते की ते मला माहीत नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू प्लानिक होऊ नकोस रामा आम्ही शोधतोय त्यांना फक्त त्या दिवशी काय घडलं ना तेवढं मला सांग अक्षय म्हणतो की त्या दिवशी काय घडलं ते का सांग तर रामा सांगू लागते की ज्या त्या दिवशी तुमचा अपघात झाला ना त्या दिवशी रमाकांत काका काहीतरी सांगणार होते पण तुमच्या अपघाताचं कळल्यानंतर त्यांनी काही सांगितलं नाही पण जान्हवी वहिनींना सगळं माहीत होतं कारण जान्हवी वहिनींनी रमाकांत काकाचा पाठलाग केला होता रामा म्हणते की म्हणत होत्या काकांच की काकांचं एका स्त्रीवरती प्रेम आहे अक्षय म्हणतो की तू काय बोलतेस तुला कळतंय का तू माझा काका आहे तेव्हा आता आनंद पुन्हा अक्षयला समजावत शांत करतो रामा म्हणते की ऐका ना माझं मी खरं सांगते आणि तेव्हा आता रमाकांत काका त्या बाईकडे जाऊन त्यांचं आयुष्य नावाने सुरुवात करायचं म्हणतात मला माहिती आहे ती तिकडेच गेली असतील अक्षय म्हणतो की तुला त्या बाईचं नाव पत्ता काही माहिती आहे का तेव्हा आता लगेचच रमा म्हणते की हो नल्लीनी नंदेश्वर आणि या गल्लीमध्ये ती राहते तेव्हा आता रमा तो त्या बाईचा पत्ता अक्षयला सांगते त्यानंतर आता अक्षय म्हणतो की हे बघ तू आता दादा सोबत बोल मी आता गाडी चालवतोय चा तर ठीक आहे असे म्हणत आता अक्षयचा फोन आनंद घेऊन सोबत बोलू लागतो तर त्याच वेळेस पाठीमागून अक्षयच्या बेडरूममध्ये सनी आलेला असतो आणि गुपचूप आता सनी दरवाजा बंद करतो रमा आता फोनवर बोलत असते इकडे आता आनंद म्हणतो की हे बघ रमा तू सांगितलेलं मी आता पत्ता सर्च करतोय तू तोपर्यंत तो कुणाला बोलू नको तर रमा म्हणते की नाही सांगणार आणि रमा पटकन पाठीमागे बघते तर सनी दरवाजा बंद करून आता रमाच्या बेडरूममध्ये आलेला असतो तेव्हा आता दारू पिऊन सनी हा रामाच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागतो तर घाबरतच रामा म्हणते की काय करताय तुम्ही आणि दरवाजा असा का बंद केला अगोदर दरवाजा उघडा सनी काही ऐकायला तयारच नसतो तर आता इकडे आनंद पत्ता शोधू लागतो तर आनंद म्हणतो की अरे फोन तर चालूच आहे तू फोन चालू ठेवलाय का अक्षय म्हणतो की अगं रामा बोल ना आता अक्षयने फोन स्पीकरवर टाकलेला असतो इकडे आता रमा सनीला म्हणते की हे बघा ज लांब रहा माझ्या जवळ येऊ नका नाही तर मी आरडा उरडा करीन सनी म्हणतो की कर नार डा डा तुझा कोनी ना आरडाओरडा इथे तुझ्या मदतीला कोणीच येणार नाही आता अक्षय आनंद सगळे ते रमाचे बोलणे फोनवर ऐकू लागतात सनी म्हणतो की आता आपलं ताराबलम चंद्रबलम थोणार आहे ना त्या अगोदर आपण छोटासा हानी म्हणून करून टाकूयात अक्षय आनंद आता ते सगळे सनीचे बोलणे ऐकतो आणि आता अक्षयला सगळं समजून पटकन अक्षय पाठीमागे गाडी वळवतो आणि घराकडे जोरदार वेगाने आता निघू लागतो इकडे आता रामाला काही कळायला मार्ग नसतो रामा म्हणते की तुम्ही मागासारखा तर आता सनी रामाचा हात पकडतो रामा म्हणते काय करताय तुम्ही सोडा माझा हात काय फालतुफान लावलाय तर सनी म्हणतो की म्हणजे मी फालतुफाना लावलाय का आणि तू काय फालतुफाना लावलाय तेव्हा आता लगेच सनीला अक्षयचा फोटो दिसतो सनी म्हणतो की हा अक्षय हा अक्षय आणि तुझं काहीतरी आहे का आणि त्यातूनच ती पोर जलमाला आली का रामा म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय अर्था अभिदादा आणि आरती वहिनीची मुलगी आहे रामा आता म्हणते की आरती वहिनी गेल्यापासून मी अर्थाला सांभाळते तेव्हा मला तिची काळजी वाटते तुम्ही वाटेल तो अर्थ काढू नका आणि सोडा मला तर लगेचच असं तर सनी म्हणतो की अच्छा ठीक आहे सनी म्हणतो की आता मला क्लिअर झालं आणि माझ्या मनातला डाऊटही गेला तेव्हा आता पटकन आपण छोटा हानी म्हणून करूयात तर आता लगेचच रामा म्हणते की मला सोड तर आता अक्षय वेगाने त्याची त्याची कार आता घरासमोर आणतो आणि पळतच अक्षय आतमध्ये येतो तर रमा समोर टेबलवर बसलेली असते रमाकडे बघत अक्षय म्हणतो की रमा काय झालं आणि आता लगेचच अक्षय म्हणतो की रमा काय झालं तर रमी रमा आता बेडरूमकडे बोट करते पळतच अक्षय आणि आनंद बेडरूममध्ये जातात तर रमाने सनीची कुत्र्यासारखी धुलाई करून सनीला तिथे बांधून ठेवलेलं असतं तेव्हा ते बेडशीट तो कॉट त्या पडलेल्या वस्तू अक्षयचा तो पडलेला फोटो हे सगळं अस्ताव्यस्त झालेलं बघून अक्षय सनीला म्हणतो की सनी हे काय आहे तेव्हा आता रमाच्या डोळ्यासमोर आपण सनीची कशी कुत्र्यासारखी धुलाई केली सनीला कसं बदबद बद बदडलं हे सगळं आता आठवतं रमा सनीला मार देताना म्हणते की तुला काय वाटलं की मी तुझ्या हातची काय मार खाईल असे म्हणत आता रमाने सनीला कुत्र्यासारखी धुलाई करून बदबद बदडलेलं बद असतं त्यानंतर आता सनीची गचांडी पकडत आता रमा ही सनीला खुर्चीवर बसवते आणि एका जाड दोर खंडाने सनीला बांधून ठेवते खुर्चीला बांधल्यानंतर रमा आता काठीने जोर जोराने सनीला मारते आणि म्हणते की मी ऐकून घेईल आणि तू जे करशील ते मी ऐकेल असे तुला वाटलं का असे म्हणत आता सनीची पुन्हा एकदा कुत्र्यासारखी रमाने धुलाई केलेली असते सनी मोठमोठ्याने ओरडत असतो तेव्हा आता रमा म्हणते की हा मार तुला मीच धुलाई मी पुन्हा असं वागणार नाही मी तुझी माफी मागतो तर रमा आता मार देतच असते सनी आता ओरडतच असतो तेवढ्यात आता शशिकांत तिथे येतो आणि सनीला त्या बांधलेल्या अवस्थेत बघून म्हणतो की अरे सनी काय हे आणि कुणी केलं हे तर सनी म्हणतो रामाने पटपट आता शशिकांत सनीला सोडतो आणि आता शशिकांत आता सनीला सोडत म्हणतो की काय झालं तर आता सनी म्हणतो की रामाने खूप मारलं मला तर शशिकांत म्हणतो की का तेव्हा आता सनी म्हणतो की बाहेर ये मी तुला सगळं सांगतो आणि बाहेर येत मोठ्याने रामा असे ओरडत आता सगळेजण बाहेर येतात तर आता रमाकडे हात करत सनी म्हणतो की बघ बाबा हिने मला केवढं मारलं ते तर तेवढ्यात मयुरी आणि सगळेजण तिथे आलेले असतात मयुरी आता सनीकडे बघत म्हणते की बापरे घरात घरातली मोलकरीन आहे तरी सुद्धा एवढं मारलं तर शशिकांत म्हणतो की नाहीतर काय रामा आता मयुरीला सांगते की मोलकरीन म्हणजे मोलकरी नसली म्हणून काय झालं स्वाभिमान आहे बरं का मला अक्षय म्हणतो की रामा काय झालं तर सनी म्हणतो की अरे बाबा ती माझी होणारी बायकोय तिच्यासाठी चांगलं काय तर अक्षय म्हणतो तुला विचारलं का रेवा सुद्धा आता तिथे आलेली असते तेवढ्या शशिकांत म्हणतो की ए काय रे अक्षय मुळात तुला या दोघांच्या मध्ये पडण्याची गरजच काय तेव्हा आता गरज आहे असे म्हणत अक्षय रमाला म्हणतो की रमा काय झालं मला सांग तेव्हा आता रमा म्हणते की याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ते ऐकून रागाने अक्षय आता सनीकडे बघतो ते ऐकून आता मयुरी म्हणते की खोटं बोलते ही आणि खोटं आहे हे सगळं मी इथे घरातच होते तेव्हा मला सगळं माहिती आहे रामा तू खोटं बोलू नकोस बर का मयुरी म्हणते की जर सनीने जबरदस्ती केली असती तर तू आरडली आणि ओरडली का नाही सनी म्हणतो की बरोबर ना मयुरी म्हणते की याची अर्थ तुझी सुद्धा संमती होती तर तेवढ्या आता आणत बोट करत म्हणतो की ए मयुरी काय बोलतेस तू अक्षय म्हणतो ताई तू काय बोलतेस तुला कळतंय का तेव्हा आता मयुरीला अक्षय म्हणतो की ये ताई तुला काय झालं ना हे माहिती नाही ऍक्च्युली आम्ही रमाला कॉल करत होतो तेव्हा नेमकं इकडे काय घडलं ते का आम्हाला माहिती नाही शशिकांत म्हणतो की काही जरी झालं तरी सनी अशी जबरदस्ती करणं शक्यच नाही अक्षय म्हणतो की अहो शशिकांत मुकादम तुम्ही नाकानामध्ये बोलू अशा वाईट गोष्टींना खतपाणी कसं घालायचं ना, ना कस हे तुमच्याकडून शिकावं हात करत आनंद म्हणतो की सनिया तू एवढा नीच असशील ना असं वाटलं नव्हतं सिरियसली तर शशिकांत म्हणतो की हे आनंद काय बोलतोयस तर आता लगेच साणीची कॉलर पकडत अक्षय म्हणतो की ए सण्या मी तुला सांगितलं होतं ना अशी जबरदस्ती करायची नाही म्हणून आणि चल हो चालता असे म्हणत अक्षय आता सनीला बाहेर हाकलवून देऊ लागतो तर त्याच वेळेस आता सीमा जान्हवी सगळ्या जणी तिथे आलेल्या असतात शशिकांत म्हणतो की ए सोड त्याला तुझे इतकंच हे घर माझं देखील आहे आणि सनी याच घरात राहणार आणि हा तुझा बाप सांगतो एवढं लक्षात ठेव अक्षय तर अक्षय म्हणतो की बाप कधी बापाचे कर्तव्य पूर्ण केले का तेवढ्यात सीमा तिथे म्हणते की काय रे अक्षय काय झालं तर शशिकांत म्हणतो की बागा तुमच्या मुलाचे प्रताप मोलकर्णीच्या नादाला लागून स्वतःच्या नातेवाईकाला घराबाहेर काढायला निघालाय हा तेव्हा आता सीमा म्हणते की काय झालं तर अक्षय म्हणतो की या सनीने या कामवाऱ्या मावशी सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय शशिकांत म्हणतो की आणि तसं जरी झालं तरी मग झालं तरी काय तशी याला कुठे चॉईस आहे तेव्हा आम्हाला मोठा धक्का बसतो सनी एवढा पैशावाला मुलगा याला मिळतोय ना त्याचे आभार मानायला हवेत आणि ही आली मोठी ॲटिट्यूड दाखवायला शशिकांत म्हणतो की तेव्हा सनी इथेच राहील तर राग घेऊन अक्षय म्हणतो की जगातली कुठल्याही स्त्रीला जर एखादा पुरुष आवडत नाही तर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा काहीच अधिकार नाही आणि तिला त्या ना पुरुषाला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे आता झोराने सनीला चापट्या मारत आता जोराने सनीची धुलाई करत अक्षय म्हणतो की तुझ्यासारख्या माणसाला ना या घरातून गाडवावर धिंड गाडून हाकलून काढलं पाहिजे अक्षय म्हणतो की तुझ्यासारख्या माणसाची आमच्या घरात राहायची लायकी नाही चल बाहेर व असे म्हणत आता सण अक्षय सन। सनीला धोपडतो तर आता रेवा ते बघून आवाक होते आणि पुन्हा जर तू रामाकडे वाईट नजरेने बघायचा प्रयत्न जरी केला ना असे म्हणत आता अक्षय सनीला पकडतो आणि घराच्या बाहेर काढतो चल नीक आणि पुन्हा या घराकडे तोंड वर करून बघू नकोस तर शशिकांत अक्षयला आता बाजूला कर करू लागतो तर अक्षय म्हणतो की तुम्ही मध्ये बोलू नका कळलं का तुम्हाला तेव्हा आता लगेचच राग घेऊन सनी म्हणतो की मला अगोदर पासूनच माहिती होतं तुझं आणि तिचं काहीतरी झंगर वंगर आहे आणि म्हणूनच तू तिला आतापर्यंत वाचवत होता ना तर लगेचच अक्षय म्हणतो की काहीही बोलू नकोस सनी म्हणतो की चल हट मला माहिती होतं अगोदर पासून तिचं आणि तुझं काहीतरी आहे आणि होतं तर सांगायचं ना आहे म्हणून कशाला मी तुमच्यामध्ये पडलो असतो तर आता अक्षय सनीला मारू लागतो पुन्हा आता शशिकांत अक्षयला धरू लागतो तेव्हा आता सनी म्हणतो की ए मी लक्षात ठेवेल बर का हे सगळं आणि तुला सुद्धा आणि त्या रमाला सुद्धा सोडणार नाही तर पुन्हा अक्षय धावून जातो आणि आता बघ मी काय करतो ते असे म्हणत सनी कडे जास्त आहे आणि आता इकडे अक्षयने सनीला हकलून दिलेलं असतं इकडे आता रमा ही दुसऱ्या दिवशी तिचे आवरून गणपती बाप्पा समोर येते आणि गणपती बाप्पा समोर हात जोडते आणि आता रमा गणपती बाप्पाला म्हणते की आज माझा वाढदिवस आहे पण यांच्या कसे लक्षात असणार कारण यांना तर काहीच आठवत नाही तेवढ्यात आता अक्षय सुद्धा तिथे बसलेला असतो आणि अक्षय काहीतरी पेपरवर लिहित म्हणतो की रवा आज आठ तारीख ना ग तेव्हा आता रामा म्हणते की हो काय आहे आज तर आता अक्षय म्हणतो की काय नाही ग ऑफिस मध्ये मीटिंग आहे आणि लगेचच अक्षय स्वतःच्या मनाशी म्हणतो की सॉरी रामा मी तुला विश करू शकत नाही कारण अजूनही तुला सत्य माहीत होता कामा नाही असे म्हणत पटकन अक्षय तेथून निघून गेलेला असतो आणि आता अक्षयने तिथेच एका कागदावरती हॅपी बर्थडे दोन वेना फॉर युअर असे लिहिलेलं असतं आणि ते कागद तिथे ठेवून अक्षय आता निघून गेलेला असतो तेवढ्या वाऱ्याची झुळूक येऊन ते कागद आता उडतात आणि त्यातील तो कागद रमा समोर येतो तर तो कागद उचलून घेऊन रामा ते सगळं वाचते आणि त्यामध्ये अक्षयने हॅपी बड्डे दोन युवर असं लिहिलेलं असतं आणि तेवढ्यात ते वाचून ते आता डोळ्यात पाणी येत रामा म्हणते की याचा अर्थ आहे तुम्ही तुम्हाला सगळं आठवत आहे आणि तुम्ही नाटक करताय तेव्हा आता खरे सत्य अक्षयचे रामासमोर समोर आलेले असते आणि रामाला अक्षयने आता बड्डेचं विश केलेलं असतं तर कसे वाटले अक्षयचे मावरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा